न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. संभाजी भिडेंच्या महात्मा गांधींबाबतच्या वादग्रस्त विधानानं महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. पण संभाजी भिडेंनी महापुरुषांबद्दल बोलण्याची किंवा वादग्रस्त विधानं करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. संभाजी भिडेंच्या विधानांनी वेळोवेळी वाद निर्माण केलेला आहे. नेमकं संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधानांचं हे सत्र कसं आहे जाणून घेऊयात स्पेशल रिपोर्टमधून. मुस्लिम जमीनदाराने करमचंदच्या चौथ्या पत्नीला आपल्या घरी नेले आणि तिला आपली पत्नी बनवले. दांडी लव जिहाद करतायत त्यांचा खेळा फार पूर्ण प्रश्न आहे. करमचंद 3 वर्ष अज्ञातवासात होता. म्हणजे काय फरारी होता. तेव्हाच मोहनदासाचा जन्म झाला. भिडेंची वादग्रस्त विधानांची मालिका सुरू. महात्मा गांधीजींच्या बद्दल भिडे पुन्हा बरळले. भिडेंचं विधान महाराष्ट्रात घमासान. संभाजी भिडेंवर कारवाई होणार. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. भिडे यांच्या अशाच आणखीन एका वक्तव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. जगभरात भारताला ज्या महापुरुषांचा देश म्हणून ओळखलं जातं त्यातलं एक महत्वाचं नाव महात्मा गांधी. महात्मा गांधीजींवर भिडे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय. राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच त्यांच्या वडिलांबद्दल भिडे आणि त्यांच्या धारकऱ्यांनी केलेलं विधान यामुळे महाराष्ट्र हादरून गेलाय. मोहनदास गांधी हे करमचंद गांधी यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. पुथिलाबाई या मूळ प्रणामी पंथाच्या होत्या. या प्रणामी पंथात मुस्लिम आणि हिंदू दोन्ही धर्माचे घटक समाविष्ट आहेत. भिडे यांच्या या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरात संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलनाची धग पेटली. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी तसंच सर्वच विरोधी पक्ष आणि गांधी विचारांना मानणाऱ्या सामाजिक संघटना भिडे यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अपेक्षेप्रमाणे अमरावतीत संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर भिडे विरोधक आणि समर्थक आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे काँग्रेस मात्र भिडे यांच्या अटकेसाठी आग्रही असल्याचं दिसतंय. काल पंडितजींना बोलला, महात्मा गांधींना बोलला, महात्मा ज्योतिबांना बोलला, आई सावित्रींना बोलवा, महात्मा गांधींच्या आईंना बोलला, हा माणूस साईबाबांना बोलला, भगवान श्रीकृष्णाला बोलला, हा काय माणूस असेल. पोलीस त्याच्यावर का दखल घेत नाही, त्याला का गुन्हा दाखल केला, तातूर फतूर गुन्हा दाखल केला, त्याला अटक झाली पाहिजे, त्याला जेल झाली पाहिजे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजींबद्दल केलेल्या विधानानं महाराष्ट्र संतप्त झालाय. पण भिडे यांनी वादग्रस्त विधान आणि वर्तन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत. 2 नोव्हेंबर 2022 मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आल्यानंतर भिडे यांनी एका महिला पत्रकाराला तू कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेन असा सल्ला दिला. 1 मार्च 2022 रोजी अमरावतीत बोलताना डॉक्टर हरामखोर आहेत, लुटारू आहेत आणि आपटून मारण्याच्या लायकीचे आहेत असं खळबळजनक विधान भिडे यांनी केलं आणि डॉक्टरांना लक्ष केलं. 8 एप्रिल 2021 रोजी भिडे यांनी कोरोनानं जी माणसं मरतायत ती जगायला लायक नाहीत असं विधान करत सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं. 15 ऑक्टोबर 2021 रोजी भिडे यांनी स्वाभिमान नसलेल्या निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असं विधान केलं होतं. सांगलीतल्या दुर्गादौडच्या समारोपाच्या प्रसंगी केलेल्या या विधानानं राज्यभरात मोठा वाद निर्माण झाला. 12 जून 2018 रोजी नाशिकमध्ये भिडे यांनी ज्यांना मुलगा हवाय त्यांना मुलगाच होईल, अपत्य नसेल तर होतं असा हा आंबा आहे अशा प्रकारचं वादग्रस्त विधान केलं. ज्यानंतर भिडे यांच्या विरोधात गुन्हासुद्धा दाखल झाला होता. एकामागून एक सातत्यानं संभाजी भिडे वादग्रस्त विधानं करतायत. पण आजवर त्यांच्यावर कठोर कारवाई झालेली नाही. आता तर त्यांनी थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर जहरी टीका केली आहे. यावरून राजकारण तापलंय. ठाकरे गटानं सुद्धा भिडे यांच्या विधानाचा निषेध केलाय. महात्मा गांधींचा आदर्श या जगात घेतला गेलेला आहे. वैचारिक मतभेद एखाद्याचे असू शकतात, परंतु अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर वक्तव्य करणं हे काही शोभत नाही कोणाला.
आणि म्हणून जनता ज्या पद्धतीनं निषेध व्यक्त करते हा निषेध योग्य आहे. सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीनं सुद्धा भिडे यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. संभाजी भिडे, खरं म्हणजे तो मनोहर भिडे, प्रधानमंत्री मोदी साहेब असतील किंवा अमित शहा असतील, कुणालाही आवडणार नाही महात्मा गांधीवर अशा प्रकारची टीका. महात्मा गांधींना अख्खं जग आज नमन करतं, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानाचं कुणीच समर्थन करू शकत नाही, त्यामुळे सत्ताधारी सुद्धा भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करतात. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाईचं आश्वासन दिलंय. पहिली गोष्ट तर संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलंय त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य भिडे गुरुजींनी करू नये आणि कोणीच करू नये, आणि या संदर्भात जी उचित कारवाई करायची आहे ती कारवाई राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो, कोणाच्याही विरुद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही. संभाजी भिडे यांच्या विधानांनी वेळोवेळी वाद निर्माण केलाय. आता तर थेट राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मासंदर्भात भिडे यांनी आक्षेपार्ह विधान केलंय. स्वतः गृहमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानं या प्रकरणात संभाजी भिडे यांच्या विरोधात पोलीस काय कारवाई करतात आणि यानंतर तरी भिडेंची विधानं थांबतात की अशी सुरू राहतात हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या रिपोर्टसह विशेषमध्ये आज इथेच थांबतोय. रोज रात्री 8 ते 9 दरम्यान न्यूज 18 लोकमत विशेष घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचे विश्लेषणात्मक अभ्यास पूर्ण असे रिपोर्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.